नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफिसर या आपल्या फ्री युट्यूब लर्निंग चॅनलमध्ये मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण दोन सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी जो पी एस आय मेन्सचा पेपर झाला त्या पेपर मधील राज्यशास्त्र या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण केलेलं आहे असाच एक आमचा भूगोल या विषयावर पी एस आय मेन्सला विचारलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण केलेलं आहे जर तो बघितला नसेल तर बघा जर हा आमचा व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर जास्त वे ना वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया क्वेश्चन एक अयोग्य विधान ओळखा अ बघ्या विधान आपण विधान परिषदेतील सदस्यांची एकूण संख्या त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांशहून अधिक असणार नाही हे विधान विचारलेलं आहे आणि विधान आपले बरोबर असणार आहे कलम एकशे एकाहत्तर मध्ये विधान परिषदेची रचना सांगितलेली आहे त्यामध्ये सांगितलेले की विधान परिषदेची सदस्य संख्या कमाल चाळीस ते विधानसभेच्या सदस्य संख्येच्या वन एक तृतीयांशपेक्षा जास्त असणार नाही कारण अशी तरतूद का केली आहे कारण की लोकांमार्फत निवडून दिलेल्या विधानसभेचे वर्चस्व राहण्यासाठी ही तरतूद केलेली आहे त्यामुळे अ हे विधान बरोबर आहे ब बघे आपण जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या एकशे आठ सदस्य आहेत जम्मू आणि काश्मीर हे कलम तीनशे सत्तर नुसार स्वतंत्र दर्जा प्राप्त असलेले भारतातील एकमेव राज्य आहे आणि त्यांच्या घटनेत विधानसभेसाठी एकशे अकरा जागा सांगितलेल्या आहेत एकशे अकरापैकी सत्त्याऐंशी जागा ह्या भरल्या जातात आणि उर्वरित चोवीस जागा मात्र पाक व्याप्त काश्मीर पीओके के साठी रिक्त आहेत त्यामुळे आपले विधान चुकीचे असणार आहे बी सी बघूया जम्मू आणि काश्मीर विधान परिषदेत छत्तीस सदस्य आहेत हे विधान बरोबर आहे आपण बघितलेले आहे की कलम तीनशे सत्तर नुसार जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा आहे आणि त्यांच्या घटनेत विधान परिषदेच्या छत्तीस जागा विधान परिषदेसाठी छत्तीस सदस्य असेल असे नमूद केलेले आहे त्यामुळे आपले उत्तर असणार आहे बी कारण की आयोग्य विचारलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन बी हे आपले उत्तर असणार आहे क्वेश्चन दोन जोड्या लावा ही सगळी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यातील कलमे आहेत आता आपण प्रश्नांसमोरच उत्तर दिलेले आहेत आता प्रत्येकाचे स्पष्टीकरण बघूया लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय विवादांची सोडवणूक यासाठी अनुच्छेद एक्कावन हे सांगितले आहे लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय विवादांची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्र स्वतः बांधील राहील त्यांचे ते नियम असतील अटे असतील ते त्यांचे स्वतः पालन करेल त्याचबरोबर अन... अनुच्छेद एक्कावन हे आंतरराष्ट्रीय संबंध तसेच सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी आहे राष्ट्र न्याय व सन्मानपूर्वक संबंध टिकून ठेवणे ही एक महत्वाची बाब आहे आता आपण समान नागरिक संहिता बघूया समान नागरिक संहिता यासाठी अनुच्छेद चव्वेचाळीस सांगितलेले आहे भारतात सर्वत्र एकरूप नागरिक संहिता लाभावी यासाठी अनुच्छेद चव्वेचाळीस आहे ग्रामपंचायतीची स्थापना अनुच्छेद आहे आणि राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण हे यासाठी कलम आहे अनुच्छेद एकोणपन्नास ऐता आयता, ऐतिहासिक दृष्ट्या स्मारक यांची लूट विद्रूपणा नाश स्थानांतर विल्हेवाट किंवा निर्यात होणार नाही आणि त्यांचे संरक्षण करणे प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे त्यासाठी अनुच्छेद एकोणपन्नास आहे मादक आणि अंमली द्रव्य बंदी आण आणि पोषण व राहणीमानाचा दर्जा उंचवणे हे राज्याचे कार्य आहे क्वेश्चन तीन भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपदी नियुक्ती होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पात्रतेचा आवश्यक निकष नाही म्हणजे भारताचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी कोणती निकष भारताच्या घटनेत सांगितलेले नाहीत आता आपण ऑप्शन बघूया आपण तो उच्च न्यायालयात पाच वर्षे न्यायाधीश असावा हे निकष घटनेत सांगितलेले आहे त्यामुळे प्रश्नानुसार हाय हा ऑप्शन चुकीचा असणार आहे तो उच्च न्यायालयात दहा वर्ष वकिली करत असावा हा पण निकष सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी घटनेत सांगितलेला आहे त्यामुळे हा पण चुकीचा असणार आहे चौथा बघूया राष्ट्रपतीच्या मते तो नावाजलेला कायदेतज्ञ असावा ही पण निकष घटनेत आहे त्यामुळे पाहिजेत हे ऑप्शन आपले बरोबर असणार आहे कारण की घटनेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती होण्यासाठी वयाची पात्रता सांगितलेली नाही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक ही राष्ट्रपती मार्फत होते आणि राष्ट्रपतीला त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा सल्ला घेणे बंधनकारक आहे प्रश्न क्रमांक चार बघाय जोड्या लाव आहेत समानतेचा अधिकार मूलभूत हक्कातील समानतेच्या अधिकारामधील ही कलमे आहेत आणि आपण प्रश्नांच्या समोर उत्तरे दिलेले आता आपण ह्याचे अनालिसिस बघूया अ अस्पृश्यतेची समाप्ती अस्पृश्यतेची समाप्ती ही अनुच्छेद सत्रानुसार करण्यात आलेली आहे त्या अनुच्छेद सत्रामध्ये सांगितलेले आहे की अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करण्यात आलेले आहे तिचे कोणत्याही प्रकारात किंवा कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध असेल आणि अस्पृश्यतेतून उद्भवणारे कोणतीही निसबर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे यासाठी कायदे आहेत सरकारचे नागरी अधिकार संरक्षण कायदा एकोणीशे पंचावन्न आणि दुसरा म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण हा कायदा आहे त्यालाच आपण अश्रोसिटी म्हणतो एकोणीसशे एकोणनव्वदचा चा ही अनुच्छेद सत्रानुसार हे दोन कायदे अस्पृश्यतेची नष्ट करण्यासाठी आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी बनवलेले आहे कायद्यासमोर समानता कायद्यासमोर समानतेसाठी अनुच्छेद चौदा आहे अनुच्छेद चौदामध्ये मध्ये सांगितलेले आहे की राज्य संस्था कोणत्या व्यक्तीस मग ही व्यक्ती कोण असणार नागरिक तसेच परकीय तसेच कायदेशीर व्यक्ती म्हणजे राज्य शासन किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली जे महामंडळ कंपन्या ज्या कार्यरत आहेत त्यांचा समावेश होणार राज्य शासन कोणत्याही व्यक्तीस कायद्यासमोर समानता व कायद्याचे सम संरक्षण नाकारणार नाही यासाठी अनुच्छेद सौदा आहे म्हणजे सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान असणार आहेत संधीची समानता संधीचे समानतेसाठी समानतेच्या अधिकारामध्ये अनुच्छेद सोळा आहे आणि अनुच्छेद सोळामध्ये दोन पॉईंट सांगितलेले आहेत की पहिला म्हणजे राज्य संस्था कोणत्याही पदावरील रोजगार नेमणुकीमध्ये सर्व नागरिकांना समान संधी देणार आणि दुसरा म्हणजे काय आहे पॉईंट कोणताही नागरिक केवळ धर्म वंश जात लिंग कुळ जन्मस्थान निवास या कारणावरून सरकारी रोजगार किंवा त्या पदासाठी अपात्र असणार नाही किंवा त्याला भेदभाव केला जाणार नाही तवास प्रतिबंध यासाठी अनुच्छेद पंधरा आहे अनुच्छेद पंधरा मध्ये ही दोन पॉइंट सांगितलेले आहेत की पहिला काय आहे की राज्यसंस्था कोणत्याही नागरिकाबाबत केवळ धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करणार नाहीत आणि दुसरा म्हणजे कोणत्याही नागरिकावर केवळ धर्म वंश लिंग जन्मस्थान यावरून पुढील बाबतीत अटी लागू केल्या जाणार नाहीत त्या म्हणजे काय जर त्याला दुकाने सार्वजनिक उपगृहे हॉटेल करमणीची साधने इथे त्याचा प्रवेश निश्चित केला जाणार नाही आणि दुसरा तो पूर्णतः आणि अंशतः सरकारी पैशाने तयार झालेली मालमत्तेवर त्याचा तो सार्वजनिक जागा असतील सरकारी पैशातून निर्माण झालेल त्याचा तो, तो मुक्तपणे वापर करू शकतो प्रश्न पाच राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबद्दल खालील विधाने विचारात घ्या अ मे एकोणीशे एकोणपन्नास मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाचा मान्यता दिली हे ऑप्शन बरोबर आहे बघूया ब, जुलै सत्तेचाळीस मध्ये राष्ट्रध्वज स्वीकारला ह्या पण ऑप्शन बरोबर आहे आणि राष्ट्रध्वजाचे डिझाईन हे पिंगली वैंकया यांनी केलेले आहे सी चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास मध्ये राष्ट्रगीताचा स्वीकार झाला ह्या पण ऑप्शन बरोबर आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून स्वीकार झाला ऑप्शन चुकीचा आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान सभेची शेवटची बैठक होती या बैठकीमध्ये त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा राष्ट्रपती म्हणून स्वीकार केला आणि त्यामध्ये असा ठराव झाला की स सव... संविधान सभा ही लोकसभेच्या निवडणुका होईस तोपर्यंत तात्पुरती संसद म्हणून कार्य करेल त्यामुळे पाच आपले उत्तर असणार आहे चुकीचे विधान हे डी सव्वीस जानेवारी पन्नास रोजी राजेंद्र प्रसाद नसून चोवीस जानेवारी पन्नास रोजी राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रवादी म्हणून स्वीकार करण्यात आला सहा भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे आणि गणराज्याचा अर्थ काय सेम हाच प्रश्न मागील वर्षाच्या आय एन्स पेपरमध्ये विचारला होता भारत हा गणराज्य काय आहे आणि या वर्षीच्या पीएसआयम एन्स त्याच त्याचप्रकारे प्रश्न विचारून फक्त विचारण्याची पद्धत आयोगाने बदललेली आहे आता आपण ऑप्शन बघूया अ देशाचा अनुशांसिक राज्यकर्ता नाही ऑप्शन चुकीचा आहे आणि ब देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो त्यामुळे भारत हा गणराज्य आहे आणि गणराज्याचा अर्थ हाच आहे की आपला देशाचा राष्ट्रप्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निवडलेला असतो आपली इंग्लंडप्रमाणे आपण संसदीय लोकशाही निवडलेली आहे पण त्यांच्या संसदेमध्ये राष्ट्राध्यक्ष हा राजवंश परंपरेने राजा किंवा राणी असते त्यामुळे तिची संसद ही गणराज्य नाही पण आपली राज्यघटना मात्र गणराज्य आहे कारण की आपला प्रमुख हा जनतेकडून निवडून दिला जातो त्यामुळे सहाचं उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक दोन विधान बी बरोबर आहे क्वेश्चन सात बघ्या धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही एक धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही हे सांगितलेले आहे हे ऑप्शन चुकीचं आहे पहिलेच ऑप्शन चुकीच असणार आहे धर्मनिरपेक्षता मात्र हा राज्यघटनेच्या आपल्या मूलभूत संरचनेचा भाग आहे मूलभूत हक्कातील कलम पंचवीस ते अठ्ठावीस या कलमामध्ये मात्र धर्म धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना आपल्याला स्पष्ट होते धर्मनिरपेक्षता हा शब्द प्रास्ताविके व्यतिरिक्त कुठेही आढळत नाही आणि प्रास्ताविकेमध्ये हा दुरुस्तीने ऍड करण्यात आला आता खालील विधाने बरोबर असणार आहे आपण बघूया काय दिलेले आहेत भारतीय धर्मनिरपेक्ष राज्य आहे असे राज्य जे सर्व धर्मांच्या प्रती तटस्थपणा निपक्षतेचा भाव ठेवते म्हणजे काय आहे भारतात कोणताही राज्य धर्म नसेल भारतीय राज्य कोणत्याही विशिष्ट धर्मास सार्वजनिक निधीच्या सहाय्याने पुरस्कृत करणार नाही आणि भारतीय राज्य धार्मिक नाही किंवा अधर्मी नाही तसेच धर्मविरुद्धही नसणार आहे तिसरा ऑप्शन काय सांगितलं बघा भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्याच्या धर्माच्या प्रती शत्रुभाव आहे त्याचा अर्थ असा आहे की राज्याला विविध धर्मामध्ये राहून सुद्धा तटस्थ राहायला आवडते आपल्या घटनेने धर्मनिरपेक्षतेची मात्र सकारात्मक संकल्पना स्वीकारलेली आहे म्हणजे काय राज्यसंस्थेला कोणत्याही धर्माचा आधार नसला तरी घटना धर्माचे अस्तित्व अमान्य करणार नाही कोणत्याही विशिष्ट धर्माविरुद्ध कृत्य करीत नाही तर बघा हा पण आपला बरोबर असणार आहे धर्माच्या आधारावर मतदारांना आवाहन करणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरुद्ध आहे सर्व धर्मियांना संख्याबळाचा विचार न करता समान दर्जा प्रदान केलेला आहे आपल्या घटनेने त्यामुळे आपले प्रश्न क्रमांक सातचे उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक एक कारण की धर्मनिरपेक्षता हा आपल्या मूलभूत संरचनेचा सा महत्वपूर्ण भाग आहे आणि ते कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये हे आपल्याला धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना स्पष्ट होते क्वेश्चन महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे हे आपले विधान बरोबर आहे आणि बी सायाजी सिलम हे महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेचे सभापती होते हा पण आपला ऑप्शन बरोबर आहे त्यामुळे आपले उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन ए बी सध्या विधानसभेचे सभापती कोण आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये तशी नोट करा क्वेश्चन नऊ बघूया आपण राज्य मंत्रिमंडळ पद्धतीचे कोणते वैशिष्ट्य नाही पहिला आहे मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व कलम एकशे चौसष्ट नुसार तर राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांची नेमणूक होते आणि इतर मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल त्यांची नियुक्ती करतात आणि जर एका मंत्र्याला पदावरून दूर करायचे असेल तर मुख्यमंत्री राज्यपालांना सल्ला तसा सल्ला देतात आणि राज्यपाल त्याला पदावरून दूर करतात म्हणजेच याच्यावरून कळते की राज्य मंत्रिमंडळाला मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व असते आणि एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे हे आपले उत्तर नसणार आहे गुप्तता राज्य मंत्रिमंडळाला मात्र मंत्री म्हणून काम कर करताना आवश्यक अशी कोणतीही माहिती मिळाली तर ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उघड करणार नाही अशी शपथ घ्यावी लागते त्यामुळे हा पण आपले उत्तर येणार नाही कारण की गुप्तता राखणे हे मंत्रिमंडळाची महत्वाचे काम आहे आपण उदाहरणार्थकल एक उदाहरण घेऊ शकतो की नोटबंदी नोटबंदी ज्यावेळी मोदींनी ज्यावेळी टी व्हीवर सांगितले त्याचवेळी आपल्याला समजली इतकी त्या नोटबंदीबद्दल गुप्तता राखली होती की कोणत्याही न्यूज चॅनेल वा कोणत्याही मीडियाला त्याची माहिती नव्हती त्यामुळे हा हे पण आपले उत्तर नसणार आहे आणि तिसरी सामूहिक जबाबदारी हे पण आपले उत्तर नसणार आहे सामूहिक जबाबदारी म्हणजे काय राज्यातील सर्व मंत्री त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या कृत्यांसाठी संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असतील म्हणजे सर्व मंत्री एक संघ म्हणून काम करतील जर सर्वांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित झाला तर सर्व मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार आणि मेन म्हणजे कॅबिनेटचा निर्णय सर्व मंत्रिमंडळावर बंधनकारक असतो त्यामुळे हे एक वैशिष्ट्य आहे त्यामुळे हे पण ऑप्शन चुकीचं असणार आहे आणि चौथं विधानसभेचे नेतृत्व हे वैशिष्ट्य नसणार आहे कारण की मंत्रिमंडळ हे विधिमंडळाचे नेतृत्व करते विधानसभेला उत्तरदायित्व असते याचा अर्थ विधानसभेचे नेतृत्व करत नाही कारण की मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये विधान परिषदेचे सदस्य पण असतात आणि पूर्ण विधिमंडळाचे नेतृत्व करत असते मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपाला मान्य करावा लागतो मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राज्यपाल आपले कार्य करत असतात त्यामुळे वैशिष्ट्य नसणार आहे विधानसभेचे नेतृत्व ऑप्शन क्रमांक चार क्वेश्चन दहा मूलभूत हक्कांच्या संदर्भात बरोबर असलेली विधाने एक ते न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात ऑप्शन बरोबर आहे जर मूलभूत हक्कांची पायमली झाली किंवा ते राज्य संस्थेने आपल्याकडून हिरावून घेतले तर आपण सुप्रीम कोर्टाकडे कलम बत्तीस अंतर्गत आणि हायकोर्टाकडे कलम दोनशे सव्वीस अंतर्गत जाऊ शकतो आणि त्या अंतर्गत ह्या कलमांतर्गत आपण आपले अधिकार पुन्हा मिळवू शकतो कारण की मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत आणि जर राज्यसंस्थेने ते हक्क आपल्यापासून हिरावून घेतले तर आपण त्याची दात न्यायालयाकडे मागू शकतो बी ते निर्कुंश आणि अनिर्बंध आहेत हे है ऑप्शन चुकीचं असणार आहे कारण की मूलभूत हक्कांच्यावर राज्यसंस्था काही विशिष्ट परिस्थितीत जसे आणीबाणी युद्ध परिस्थिती सशस्त्र उठाव अशा परिस्थितीमध्ये निर्बंध लादू शकते सी बघूया काही हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ते स्थगित करता येत नाहीत ऑप्शन बरोबर आहेत कलम एकोणीस वीस एकवीस हे हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सर्व हक्क का स्थगित होतात मात्र जर युद्ध व बाह्य आक्रमण असेल तर मात्र एकोणीस हे स्थगित होते डी ते केवळ भारतीय नागरिकांसाठी आहेत हे पण ऑप्शन चुकीचं आहे ते भारतीय तसेच परकीय परकीय मध्ये मित्र राष्ट्रांसाठी हे अधिकार आहेत मात्र काही अधिकार जे आहेत ते फक्त भारतीयांना आहेत त्यामध्ये कलम पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस आणि तीस ही कलमे फक्त भारतीय नागरिकांसाठी सांगितलेली आहेत आणि उर्वरित कलमे ही मित्र परदेशी नागरिकांसाठी असणार आहेत त्यामुळे आपले उत्तर असणार आहेत बरोबर विधान विचारले ए आणि सी ऑप्शन क्रमांक तीन ए आणि सी हे आपले उत्तर असणार आहे